मला माझ्यापेक्षा आधी समीर बोलेल मला. नाही नाही अरे मला म्हणून तू मला फसवू नकोस, तू आपला रिलॅक्स राहिला म्हटलं ही बोलेल तू. नाही मी एक म्हणजे काहेदिया आणि वेणू गौरी आणि विलासदादा आणि प्रिया हे तुम्हाला वेगवेगळे कॅरेक्टर बघायला मिळतील. म्हणजे याच्यातलं बॉन्डिंग, यांच्यातलं नातं वेगळं बघायला मिळेल. एकीकडे खूप घट्ट मैत्री, त्याच्यानंतर सपोर्ट करणारा भावासारखा, दुसरीकडेही भावासारखा पण मोठा धीर, त्याच्यानंतर धीर आणि जाऊच म्हणतात ना हो भाऊजय, तर असं ते नातं आहे. पण जसं गावात फार धीराशी, मोठ्या धीराशी आता जरा म्हणजे जवळपास सासरा आणि वडीलकीच्या नात्याने आणि मोठा भाऊ म्हणून खूप डिस्टन्स एक मेंटेन केला जातो, तर तसाच डिस्टन्स आमचा या चित्रपटातही आहे. आणि कायदियात खूप वेगळंच नातं होतं. सो पण या आटपाडी म्हणजे आटपाडीत जे आमची मैत्री डेव्हलप झाली बिहाइंड द कॅमेरा, ती आम्हाला कायदियाला खूप उपयोगी आली. मला वाटतं आटपाडीच्याच वेळेला म्हणजे कायदियाच्या मध्ये आता आपण असं म्हणतो की शिव आणि गौरी असं वगैरे सगळं आहे आणि मग शिवमुळे, तर तुम्हाला सांगायला मला आवडेल की गौरीला वेणू आधी ओळखायचं कळलं का, तो शिव नंतर आला. पण अर्थात आमचं रिलेशन भाऊ बहिणीचं त्यामध्ये, म्हणजे नेबर आहेत, सपोर्टिव्ह फॅमिली. आणि आता शूटिंगमध्ये तर म्हणायचं तर आम्ही खूप कल्ला गेला, म्हणजे कायदियाच्या शूटिंगमुळे किंवा आटपाडीमुळे सायली आणि माझी मैत्री झाली छान. सायलीचे घरचे, तिचा भाऊ शंतनू किंवा तिचे आई वडील, आमचं खूप छान बॉन्डिंग झालं. तिच्या भावाचा माझा एक रॅपो तयार झाला. मला वाटतं जनरली आता आम्ही असंख्य कामं करत असतो, एक प्रोडक्ट संपलं की मग आम्ही अलविदा बाय ग्रुप सोडणं किंवा असं एक औपचारिक गोष्टी असतात. काही मोजकीच रिलेशन्स नंतर पुढे कंटिन्यू होतात. आम्ही खूप लकी आहोत, मी म्हणेन की सायली आणि माझं रिलेशन त्याच्यानंतर पण आणि आधी पण जसं होतं तसंच रादर अधिक वृद्धिंगत होत गेलं आणि आम्ही खूप एकमेकांना जोडले गेलो. नंतर पण आम्ही अजून दोन फिल्म सोबत करणार होतो पण माझ्या कमिटमेंटमुळे किंवा तिच्या ह्याच्यामुळे त्या जुळून नाही आल्या. पण होपफुली तुम्हाला वेणू गौरी विलास आणि प्रिया ही दोन कामं आमची सोबत आहेतच, तुम्हाला अजून इतर पण आमच्या कॉम्बिनेशन्स असलेली कामं बघायला मिळतील याची मला खात्री आहे. वेगळी गौरी आणि वेणू तुम्हाला बघायला मिळतील आटपाडीच्या निमित्ताने. त्यामुळे मी एकच तुम्हाला विनंती करते की जितकं प्रेम तुम्ही भरभरून वेणू आणि गौरीवर केलं कायदिया थ्रू, तितकंच भरभरून प्रेम तुम्ही विलास आणि प्रियावर आटपाडी नाईट्सवर कराल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि एवढीच विनंती आहे की असंच तुमचं प्रेम राहील. मी हवं तर तुम्हा सर्वांना मी वेणू स्टाईलमध्ये एक आव्हान करेन. पाहिजे पाहिजे, म्हणजे एक गौरी आणि ए वेणू आहे शिवनायम म्हणून आम्ही पटकन बोलून टाकतो सगळ्यांना आमच्या आटपाडी नाईट्स टीमकडून एक रिक्वेस्ट आहे. वेणू म्हणून मी सांगतो खूप चांगला झाला आहे फिल्म, सगळ्यांनी मस्त काम केलं आहे. 27 डिसेंबरला माझा मराठी बघा चुकलं तर मला तो मग फटका देशील. 27 डिसेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा आटपाडी नाईट्स. थँक्यू सो मच आणि हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर.